अण्णा हजारेंकडे लोक जातात निवडणुकी झाल्यावर की आम्हाला पाठिंब्याचं पत्र दे किंवा फोटो, तुमच्याकडे कसे लोक येतात का? आमच्याकडे सगळे नारळ फोडा, आम्ही सर्वांचे नारळ हिवरे बाजारमध्ये फोडतो. पाठिंब्याचं पत्र मी आणि मी कधी देत नाही. खरं मी पहिल्यापासून ते ठरवलं, मला माझ्याकडे कोण एक पण नाही. पण एक काय, कुठली निवडणूक आली का सर्व पक्षाचे लोक, आणि मी बाहेर असतो, मी अगोदर सांगतो, अगोदर सांगा, आणि मी स्वतः उपस्थित राहतो. आपण कोणाला गावात म्हणायचं नाही, नारळ फोडलाय, शुभेच्छा दिल्या, पण मत तुम्ही मागा. पण घरी जाताना दारू पैसे आम्हीच दाखवू नको. का असतं, आम्ही दाखवलं का तेवढ्या याच्यासाठी मग त्याचा परिणाम विकास कामावं. आणि एक गाव टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर एवढे लोक देशभरातून येत असतील तर मला असं वाटतं की हिवरे बाजारपेक्षाही आता प्रशासकीय राजकीय व्यवस्थेची आणि पत्रकारितेची जबाबदारी आहे का ही उभं राहिलेली गावं टिकून ठेवणं.